नमस्कार मित्रांनो, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जागतिक पुस्तक दिनावरती निबंध पाहणार आहोत। दरवर्षी 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो। युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनद्वारा 23 एप्रिल 1995 रोजी जागतिक पुस्तक दिनाची स्थापना करण्यात आली। ही तारीख विल्यम शेक्सपियर आणि प्रमुख स्पॅनिश इतिहासकार इंका गासिलासो दे लावेगा यांच्या मृत्यूची जयंती असल्यामुळे निवडली गेली। लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे। हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता। त्यानंतर 1995 युनेस्कोच्या सभेनंतर हा दिवस जगभर साजरा करण्यास सुरुवात झाली। सध्या पूर्ण जगभरात 100 अधिक देशात हा दिवस साजरा केला जातो। रीड सो यू नेवर फील लो ही 2022 जागतिक पुस्तक दिनाची थीम आहे। पुस्तक वाचनामुळे आपला बौद्धिक विकास होतो, तसेच आपल्या ज्ञानात भर पडते। पुस्तक आपल्याला जीवन जगायला शिकवते। म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल। डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणतात की एक चांगले पुस्तक हे 100 मित्रांच्या बरोबरीचे असते। म्हणूनच मला असे वाटते की पुस्तक दिनानिमित्त प्रत्येकाने एक तरी पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे। कोणीतरी खरंच म्हटलं आहे, कितीतरी रंजले गांजले या स्वार्थी जगी, कितीतरी रंजले गांजले या स्वार्थी जगी, पुस्तकाविना योग्य अन्य सोबती ना जगी, पुस्तकाविना योग्य अन्य सोबती ना जगी। धन्यवाद। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलवरती नक्की क्लिक करा। त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद।